नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. साई प्रतिष्ठान व शिवसेना आयोजित दही हंडी उत्सवाची जय्यत तयारी. शिवसेना प्रभाग क्रमांक 11 व साई प्रतिष्ठान आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2022 चे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बल्याणी गाव येथे करण्यात आले आहे. केडीएमसी शिक्षण मंडळाच्या सभापती नमिता पाटील व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या हस्ते दही हंडीची पूजा करण्यात आली. गेल्या 2 वर्षांपासून कोविड आजारात दही हंडी उत्सव बंद होता, परंतु या वर्षी दही हंडी उत्सव आनंदात साजरा होत आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा सह इत्यादी भागातील गोविंदा पथकांनी सलामीचे थर लावून आपली कसरत दाखवायला सुरुवात केली असून अत्यंत सुंदर प्रकारे मनोरे रचले जात आहे. सलामी देणाऱ्या गोविंद पथकाला सन्मान चिन्हे व बक्षिसे देण्यात येणार असून तब्बल 50 पथके यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी नगरसेवक मयूर सुरेश पाटील यांनी दही हंडी निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दही हंडी उत्सवाचे व्यवस्थापक मयूर पाटील फाउंडेशन, एमपी स्पोर्ट्स बल्याणी, ग्रामस्थ मंडळ बल्याणी उंभाणी मोहिली, राजश्री शिव छत्रपती कोकण प्रतिष्ठान, श्री गणेश मित्र मंडळ इत्यादी यांनी केले आहे. यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की भारतीय संस्कृती व परंपरा सण जपले पाहिजेत. 2 वर्ष कोरोना आजार असल्याने शासनाने बंदी घातली होती, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदी उठवून सण साजरे करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे साई प्रतिष्ठान व शिवसेना शाखा बल्याणी तर्फे दही हंडी उत्सव आयोजित केला आहे. पारितोषिक 5 लाख रुपये व सन्मान चिन्हे देण्यात येणार आहेत, तसेच सलामी थरांना बक्षिसे देण्यात येतील असे सांगितले. आज आपल्या या बल्याणी प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 11 बल्याणी शिवसेना शाखा व साई प्रतिष्ठान असं हे संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा दही हंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होत आहे. कारण मागील 2 वर्ष कोरोनाने पूर्ण देशाला, पूर्ण जगामध्ये थैमान घातल्यामुळे आपले जे हिंदू संस्कृतीचे सण होते हे रद्द करण्यात आले होते. परंतु ह्यावर्षी कोरोनाचं संकट नसल्याने महाराष्ट्र शासनातर्फे आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करून आपला हा हिंदू संस्कृती जपणारा दही काला गोपाल काला सण मोठ्या उत्साहाने साजरे करावे असे सर्व लोकांना सांगितले होते. त्याप्रमाणे आज आपल्या ह्या बल्याणी चौकामध्ये हा दही दरवर्षीप्रमाणे दही हंडीचा उत्सव या इथे साजरा होत आहे. येथे प्रथम पारितोषिक 5,55,555 रुपये ठेवण्यात आलेले आहे. जो संघ हे दही हंडी फोडण्यामध्ये सफल होईल त्या संघाला, त्या विजेत्या संघाला ही प्राईज देण्यात येईल. तसेच सलामीला जे संघ येतात 5 तर 7 तर आणि 7 तर 8 तर अशा थरांना जे थर लावतात अशा संघांना पण आकर्षक ट्रॉफी व त्यांचे मानधन त्यांना देण्यात येणार आहे. तसेच पूर्ण आपल्या आज महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये, बाहेरील देशामध्ये सुद्धा आज गोपाल काला उत्सव, दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर मी सर्व लोकांना, सर्व नागरिकांना शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक 11 व साई प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वांना दही हंडी उत्सवाच्या, गोपाल कालाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.